नमस्कार, ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अगदी पोटदुखीचा जर थोडासा जरी त्रास असेल किंवा अजून दुसरे कोणते त्रास असतील म्हणजेच पोटाच्या संबंधित, तर त्यावरती एक रामबाण असा उपाय आपण घरच्या घरी करणार आहोत. कितीही वर्षांपासूनचा वर्षानुवर्षाचा त्रास असेल तरीसुद्धा तुम्हाला कुठलेही औषधं किंवा गोळ्या खाण्याशिवाय तुम्ही घरच्या घरी तो पोटदुखीचा किंवा पोटाच्या संबंधित कुठल्याही आजाराचा त्रास बरा करू शकता. त्यासाठी एक छोटासा घरगुती उपाय आपण करणार आहोत आणि भरपूर अशा काही किचन टिप्स आहेत ज्यामुळे आपल्याला घरामध्ये महिलांना सगळ्यांनाच खूप जास्त यूजफुल अशा टिप्स असल्यामुळे पैशांची बचत करता येणार आहे. पैशासोबतच आपण आपल्या वेळेचीही बचत करू शकतो. तर इथे आपली भेंडी जी आहे ती काही थोडीशी कोवळी आहे आणि काही थोडीशी निब्बर आहे. तर निब्बर भेंडी जी असते त्यामध्ये असं चिरलं जात नाही भेंडीला, तर त्यामुळे जी भेंडी कोवळी होती ती सहजरित्या आपल्याला चाकूने चिरता आली, पण जी निब्बर भेंडी होती ती चिरता आली नाही. तर तेव्हा काय करायचं आहे की या भेंडीला उभं चिरून त्यामधून जे काही बिया निघतील त्या काढून घ्यायच्या आणि आपल्या भेंडीच्या भाजीमध्ये त्या मिक्स करायच्या. खूप छान असा उपाय आहे जेणेकरून आपली भेंडी देखील पूर्णपणे वाया जात नाही, तर आपण त्या भेंडीमध्ये असलेल्या बिया काढून घेऊ शकतो. या पद्धतीने भेंडी किडकी नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही या बिया नक्कीच काढू शकता. पुढची आपली टीप आहे, घरामध्ये कोथिंबीर असते आणि कोथिंबीर पटकन जर स्टोअर नाही केली व्यवस्थित तर लगेच पिवळी पडते. म्हणून एखादा कागद घ्यायचा आहे, जर जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर फक्त हा छोटासा उपाय करा. तोपर्यंत आपल्याला कागदामध्ये अशा प्रकारे कोथिंबीर गुंडाळायची आहे आणि वरतून दोन रबर बँड लावायचे. हवी तेवढी आपल्याला कोथिंबीर काढताही येते, फ्रीजमध्ये हवी तिथे व्यवस्थित ठेवता येते. तुम्ही तुमच्या कोणत्याही एखाद्या प्लास्टिक बॉक्समध्ये ठेवत असाल तर ब्लॉक बॉक्समध्ये ठेवा, किंवा बाटलीमध्ये प्लास्टिकच्या ठेवू शकता ही कोथिंबीर, किंवा मग एखाद्या कापडी पिशवीत देखील अशी ऑर्गनाईज करून ठेवू शकता. तर आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवण्याच्या अगोदर सुरुवातीला करण्याची स्टेप होती, नक्कीच आवडली असेल तर करून बघा. पुढची आपली टीप आहे क्लिनिंगची. तर घरामध्ये क्लिनिंग हे महिलांना कधीही चुकत नाही. क्लिनिंग व्यवस्थित करणं हे महिलांचं नक्कीच आवडतं काम असतं. घरामध्ये जर आपण फरशीची फक्त क्लिनिंग केली तर बाकी कुठल्याही गोष्टी फार जास्त आपल्याला अवघड नाहीत, पण त्या इतकंच फरशीपेक्षा थोडंसं कठीण काम म्हटलं तर स्लायडिंगच्या विंडो असतात आपल्या बाथरूमच्या आणि टॉयलेटच्या देखील, तर त्या विंडो ज्या असतात तर त्या विंडो ज्या आहेत त्या आपल्याला क्लीन करायच्या म्हटलं की प्रत्येकाला खूप जास्त म्हणजे वेगळीच मेहनत करावी लागते, कारण या विंडो सहजरित्या स्वच्छ होत नाही. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ट्रिक आहेत याला स्वच्छ करण्याच्या. तुम्ही कोणती ट्रिक वापरता ते मला नक्की सांगा. मी चिमट्यामध्ये सॉक्स असे घातलेले आहेत दोन्ही, आणि दोन्ही चिमट्याच्या बाजूला दोन सॉक्स घालून एका रबर बँडने त्याला पॅक केले. त्यानंतर मग मी या चिमट्याच्या मदतीने अशा पद्धतीने या विंडोच्या काचा आहेत तर या पुसून घेतीये. तुम्ही कशा पुसून घेता मला नक्की सांगा. मी एक सोपी अशी ही घरगुती पद्धत आहे त्यामुळे मी या पद्धतीने बऱ्याच वर्षांपासून विंडो क्लीन करते, तर छान अशा क्लीन होतात आणि हातालासुद्धा लागण्याची भीती राहत नाही. बऱ्याचदा आपण तसंच विंडो स्वच्छ करायला गेलो वेगळ्या पद्धतीने तर आपला हात नक्कीच कुठेतरी या काचेवरती लागतो आणि त्यावेळी मग आपल्याला काहीतरी थोडीशी तरी इजा होते, आणि मग तशा पद्धतीने जर इजा झाली तर नक्कीच आपले पैसे देखील वेस्ट जातात, आपल्याला दवाखाना करावा लागतो. तर या पद्धतीने आपल्याला जर कामं जे आहेत ते क्लिनिंगची जरी असली तरी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि एका काही ट्रिक्स लावून आपण ती केली तर आपले तिथे पैसे देखील वाचतात आणि आपल्याला त्या सोप्या पद्धतीने ती कामं पूर्ण करता येतात. सॉक्सच्या मदतीने खिडक्या पुसण्याची आयडिया कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडली असेल तर एकदा तुम्ही पण करून बघा, खूप जास्त यूजफुल आहे. पुढची आपली टीप आहे, जर तुमच्या हाताला कुठेही जखम असेल किंवा पायाला जखम असेल, आता मुलं सुद्धा खेळताना पडतात कुठेही तेव्हा जखम थोडीफार होते, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला एक छोटंसं काम करायचं हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर. आता इथे हाताला माझ्या थोडीशीच लागलेलं आहे काहीतरी, तर ते काम करता करता काय लागलेलं होतं कळलंच नाही आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यामधून थोडंसं रक्तसुद्धा दिसत होतं. ते पूर्ण असं स्वच्छ करून घ्यायचं सुरुवातीला आणि त्यानंतर तुरटी घ्यायची आहे आपल्याला आणि एक चमच्याभर पाण्यात तुरटी अशी घासून घ्यायची, म्हणजे पाणी तयार होतं तुरटीचं आणि त्यामध्ये हात हा बुडवायचा किंवा ते तुरटीचं पाणी आपल्या जखमेवर लावायचं.
पूर्ण लगेच याचं जे रक्त असतं ते पूर्ण गायब होतं आणि आपल्या हाताचं रक्त जाणं थांबलं की नंतर आपण याला हॉस्पिटलला दाखवू शकतो. इथं थोडीशी जखम आहे म्हणून याला दाखवायची गरज नाही, पण जास्तीही जखम असेल ना तरी देखील तुम्ही हा उपाय करा, लगेच रक्तही थांबेल आणि इन्फेक्शन होण्यापासून आपण वाचवू शकतो स्वतःला. या पद्धतीने मलम न लावता सुद्धा घरच्या घरी तुरटीने सुद्धा कुठलीही जखम जी आहे ती बरी होऊ शकते. तर हा छोटासा उपाय नक्कीच तुम्हाला कामी येऊ शकतो. इथे मी रुमालाला घडी कशी करायची ते तुम्हाला दाखवलं. रुमालाची घडी करताना दुहेरी रुमालाची घडी करायची, नंतर त्याला थोडीशी फोल्डिंग करून मग उरलेल्या पोर्शन मध्ये ती फोल्डिंग जी आहे इन्सर्ट करायची. या प्रकारे पॉकेट सारखी घडी तयार होते. व्हिडिओ स्किप करून किंवा पाठीमागे घेऊन तुम्ही पुन्हा एकदा ती घडी बघू शकता. आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने रुमालाची घडी नक्की करून बघा. या पद्धतीने केलेल्या घड्या लवकर उकलत नाहीत आणि एकाच ठिकाणी भरपूर कपडे ठेवण्यासाठी या छोट्याशा घडीचा वापर करून तुम्ही व्यवस्थित रुमाल ऑर्गनाइज ठेवू शकता, त्यामुळे इकडे तिकडे रुमाल देखील अस्ताव्यस्त पडणार नाही. या पद्धतीने तुम्हाला घडी करायला आवडेल की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पोटदुखीवरचा आजचा जो उपाय आहे व्हिडिओमधला तो बघायचा आहे. त्यासाठी आपण घेतलेला आहे प्लेटमध्ये थोडंसं पाणी आणि पाव चमचा मीठ. त्या अगोदर आपण काय केलं होतं, एका तडका पॅनमध्ये 2 चमचे ओवा घेतला होता आणि इथे बघा साईडला मिठाचं पाणी तयार करून घेतलं. 1 चमचाभर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी तयार केलं. मीठ पूर्णपणे नाही विरघळलं तरी चालेल, थोडंफार मीठ यामध्ये विरघळून घ्यायचं चमच्याने. त्यानंतर मिठाचं पाणी ऑलरेडी तयार करून ठेवलं आहे साईडला आणि एका तडका पॅनमध्ये मोठे 2 चमचे आपण ओवा घेतलेला आहे. आता ओव्याच्या अंदाजानुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. इथे मी थोडासाच ओवा बनवून ठेवणार आहे, त्यामुळे मी मीठ जे आहे ते थोडंसं प्रमाणात घेतले, कमी घेतले. 2 चमचे ओव्यासाठी 1/2 चमचा मीठ पुरेसं होतं. या अंदाजानुसार मीठ वाढवू शकता आणि ओवा देखील वाढवू शकता. थोडंसं ओवा भाजून झाला की हळूहळू यामध्ये मिठाचं पाणी टाकायचं आहे, चमच्याने टाकायचं आहे आणि हा ओवा छान भाजून घ्यायचा आहे. तो ओवा हळूहळू या पाण्याने ओला जरी झाला असेल तरीसुद्धा लगेच कोरडा होतो आणि कोरडा झाला की छान भाजलाही जातो. तर या प्रकारे ओवा भाजत असताना तो खारट बनतो आणि आपल्याला चवीलाही चांगला लागतो खाताना. तो खारट असल्यामुळे आपण ओवा सहजरित्या खाऊ शकतो, खूप जास्त चरचर करत नाही तोंडात खाताना. आता पोटाच्या संबंधित पोटदुखी असेल किंवा अपचनाचा त्रास असेल, हा त्रास कोणाला होतो तर अगदीच लहान बाळं असतात त्यांनाही होतो. तर त्यावेळी थोडासा ओवा तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा या ओव्याचं थोडंसं पूड करायची आणि नंतर एका गरम पाण्यामध्ये म्हणजेच कब्बर पाणी गरम करून त्यामध्ये ती पावडर टाकायची आणि थोडा वेळ पाण्यामध्ये तशीच ठेवून नंतर पाणी चाळणीने गाळून घ्यायचं आणि ते ओव्याचं पाणी मुलांना प्यायला द्यायचं, म्हणजे पोटदुखी पटकन थांबते. पण मोठ्यांना किंवा वृद्ध माणसांना 40 ते 60 वयोगटातील लोकांना काय होतं की पोटदुखी अपचन हे त्रास होतातच, कारण वय झालेलं असतं. काहींना तर दाताने चावता देखील येत नाही, तर जेवताना काय होतं की काही पदार्थ अन्नपदार्थ चुकीच्या खाल्ल्यामुळे सुद्धा पोटदुखी होऊ शकते, अपचनाचा त्रास होऊ शकतो. तेव्हा थोडासा ओवा खायचा, हा मिठात भाजलेला ओवा नक्की बनवून ठेवा. चिमूटभर खाल्ला किंवा 1/2 चमचा खाल्ला तरी पोटदुखी लगेच थांबेल आणि दवाखान्यामध्ये जाणारे वारंवार जे पैसे आहेत ते सुद्धा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी त्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येऊ शकेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.